प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर अधिराज्य करणाऱ्या नटसम्राट या चित्रपटातील अप्पासाहेब बेलवलकरची भूमिका जिवंत करून काळजाचा ठाव घेणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या भूमिकेबद्दल मत मांडताना सांगितलं की ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी चॅलेंज तर होतच, कारण विवा शिरवाडकर यांनी केलेलं लिखाण आज देखील अजरामर आणि जिवंत वाटावं इतकं त्याचं गारुड आहे. मी ओथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट आणि मी आहे गणपतरामचंद्र बेलवलकर नटसम्राट. एका नामांकित वृत्तपत्राने आयोजित केलेल्या इव्हेंट मध्ये ते बोलत होते. नटसम्राट अनेक वर्षांपासून माझ्यात भिनला होता आणि तो आपल्या समोर येणं महत्वाचं होतं, नाहीतर माझ्यातील कलाकाराला त्याचा आणखीनच त्रास झाला असता. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडता आहे. ते पुढे असंही म्हणाले की चित्रपटातील व्यक्तिरेखेनी माझ्यातील अर्क अक्षरशः शोषून काढला आणि त्यामुळेच ही कलाकृती पडद्यावर जिवंत होऊ शकली. To be or not to be, that is the question. रुपेरी पडद्यावर मास्टरपीस ठरलेल्या नाना पाटेकर यांच्या नटसम्राट सिनेमातील भूमिकेबद्दलचे आपले विचार आणि मतमांडा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये. त्यासोबतच मराठी मनोरंजन विश्वात घडणाऱ्या ताज्या घडामोडी जाणून घ्या फक्त राजश्री मराठीवर. एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसर. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे आणि आपण मला पाहताय राजश्री मराठीवर.